नमस्कार मित्रांनो, वामन बुरुळेकर व्लॉग्स या चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत. गेल्या आठवड्यात मी एक व्लॉग पब्लिश केला होता. त्या व्लॉगमध्ये मी तुम्हाला रत्नागिरी ते कोल्हापूर या हायवेचं काम दाखवत होतो आणि रत्नागिरी ते हातखंबा सध्या काय प्रगती आहे ही तुम्हाला दाखवली. वेळोवेळी जसं जसं मी प्रवास करतो, ज्या ज्या मार्गाने प्रवास करतो, त्या मार्गाचे मी व्लॉग करत असतो आणि तुम्हाला त्या मार्गाचं दर्शन घडवत असतो. मग ते कोकणातील कुठल्याही शहरातील मार्ग असू द्यात, रस्ते असू द्यात किंवा हे हायवे असू द्यात. आज मी आलो आहे या हायवेवर आणि प्रवास करतो आहे पालीपासून ते साखरप्यापर्यंत आणि या पूर्ण प्रवासाचं मी शूटिंग करणार आहे. मध्ये मध्ये कुठे कुठे काय काम चालू आहे, स्थिती काय आहे, रस्त्याची स्थिती काय आहे, हे सगळं दाखवणार आहे. त्यामुळे संपूर्ण व्लॉग बघा, तुम्हाला नक्की अपडेट मिळेल. लालपरी गेली आहे मित्रांनो आणि इथे आता आपण पालीच्या जरा पुढे आलोत, खानूच्या जवळपास. आणि तुम्ही बघताय हे सगळं जे काम आहे ते प्रगतीपथावर आहे. गेल्यावेळी मी ज्यावेळी आलेलो त्यावेळी पूर्ण इथे चिखल होता. एक अर्थात मी एक दीड महिन्यापूर्वी आलेलो आणि आता तुम्ही बघताय की उजव्या हाताला पूर्ण काम झालेलं आहे आणि डाव्या हाताचा रस्ता तर ऑलरेडीच तयार दिसतो आहे आपल्याला. पुढे थोडंसं काम चालू आहे. याचा अर्थ असा आहे की मुंबई गोवा हायवेशी तुम्ही तुलना केलात तर या हायवेवर कामाची प्रगती खूप चांगली आहे. हायवे अगदी प्रगतीपथावर आहे, युद्धपातळीवर सगळीकडे काम चालू आहे असं दिसतं आहे. समोर बघा, मशीन जी मेन मशीन आहे काँक्रीट घालायची, ती तिथे दिसते आहे आपल्याला. आत्ता आपण नाणीजमध्ये आलोत मित्रांनो आणि हे अतिशय डेंजरस असं वळण होतं नाणीजमधलं. ते बहुतेक थोडंफार काढतायत, ते दिसतं आहे आपल्याला. बहुतेक इथे ओव्हरब्रिज होईल थोड्याफार प्रमाणात आणि रस्ता वरून जाईल. आणि इथे खाली जे डेंजरस ब्रिज होतं, एकदा एक रात्री मला आठवतं आहे, मी प्रवास करत होतो खूप उशिरा, एक 4-5 वर्षापूर्वीची गोष्ट आहे, आणि इथे गाडी एक पूर्ण पलटी झालेली या टर्नवर. सो डेंजरस काय आहे, रात्री पटकन बाहेरच्यानं कळत नाही आहे, टर्न सडन टर्न आहे त्यामुळे. तुम्ही बघताय की नाणीजमध्ये आपण आत्ता आहोत आणि वरून हा हायवे जातो आहे. इथे मात्र तेवढी प्रगती वाटत नाही आहे कामाची, इथे थोडं लेट होईल काम असं वाटतं आहे मला. आत्ता आपण या नवीन मठाकडे आलोत. हा आहे नवीन मठाकडचा स्टॉप आणि तुम्हाला अजिबात ओळखता येणार नाही. तुम्ही नाणीजमध्ये कधी आला असाल, फ्रिक्वेंटली आला असाल पूर्वीसुद्धा, तर तुम्हाला एक आठवण असेल की इथे भरपूर हॉटेल्स होती, दुकानं होती, पण ती मात्र आता सगळी निघून गेलीत. कारण काय आहे तर हायवेचं काम आणि त्या हायवेच्या कामामुळे सगळी जी बांधकामं होती तिथली ती तोडलीत आणि झाडं पण तुम्ही बघताय की बऱ्याच प्रमाणात त्याची वृक्षतोड झालेली आहे. इथे झाडं तोडली गेलेली आहेत पण तरी या पट्ट्यामध्ये थोडी आपल्याला झाडं दिसत आहेत, हे एक सुखद आहे. उजव्या हाताला वर आपल्याला ही झाडं दिसत आहेत, हे एक चांगलं आहे, अशीच झाडं राहू दे. आणि इथे तुम्ही बघताय रस्ता खराब आहे. पुन्हा एकदा डाव्या आणि उजव्या दोन्ही बाजूला चांगलीच उंच उंच झाडं दिसत आहेत आपल्याला. हे वातावरण सुखद आहे मित्रांनो, अर्थात याहीपेक्षा अजूनही झाडं लावायची गरज आहे कारण या एकंदरीत कामामध्ये इतकी काही वृक्षतोड झाली आहे की त्याची काही मोजदाद नाही आहे. निसर्गाची हानी आपण प्रचंड केलेली आहे, अर्थात विकासाची कामं आपल्याला हवीच आहेत. असं नाही मी म्हणत की विकास नको, पण विकास करता करता जी झाडं तोडली ती झाडं जर पुन्हा लावली गेली तर अतिशय चांगलं होईल, सर्वांच्याच फायद्याचं होईल. त्यामुळे मी नेहमी म्हणतो की प्रशासन तर आहेच, त्याशिवाय आपणही काही करू शकतो गोष्टी. गेल्यावेळीसुद्धा मी ट्राय केलेलं, मग अशी म्हणत होतो की वृक्षारोपण किंवा या गोष्टी केवळ प्रशासनच करणार आहे का, तर नाही. काही गोष्टी सीड्स असतात, त्या आपण हायवेच्या बाजूला जरी फेकत गेलो तरी काही वृक्ष उगवतात हे आपल्याला माहिती आहे. तर त्याचा मोठा गाजावाजा न करता आपल्या परीने आपण करायचं काम जेवढं शक्य होईल तेवढं. त्याशिवाय गावातल्या ग्रामपंचायती आहेत, त्यांनी काही ठिकाणी पुढाकार घेतला आहे. सगळ्याच ग्रामपंचायतींनी पुढाकार घ्यावा. आपल्या आपल्या भागामध्ये जशी आपण लाईट्स लावतो, रोषणाई करतो, तशी झाडं लावावीत, त्यानेही फायदा होऊ शकतो. सो सर्वांनीच पुढे यायला हवं, केवळ सरकारवर अवलंबून पण राहून चालणार नाही आहे आपल्याला. ते बघताय तुम्ही, नाणीजच्या हायस्कूलच्या जवळपास जाऊत आपण आणि इथे ओव्हरब्रिज होणार आहे मित्रांनो. सो खालून इथे डग ठेवला आहे त्यांनी. सो हा सर्व्हिस रोड आहे, इथे रस्ता खूप खराब आहे, पण कोणत्याही हायवेचं काम चालू असताना हे तर थोडंसं भोगावंच लागतं. गेली 3-4 महिने मी हा टाळत होतो हायवे यायला,
फक्त 1-1.5 महिन्यापूर्वी माझं एक काम होतं म्हणून मी इथे येऊन गेलेलो. पण शक्यतो मी टाळत होतो इथे येणं. का टाळत होतो? कारण अल्टरनेट रूट चांगला आहे. जर मला कोल्हापूरमधून रत्नागिरीला जायचं असेल तर मी साखरप्यात येऊन देवरुखमार्गे, अगदी देवरुखचा जो नवीन हायवे झाला आहे त्यामार्गे, पांगरीमार्गे, नंतर MIDC मार्गे रत्नागिरी जाऊ शकतो आणि ते कमी वेळात होतं. त्यामुळे मी मुद्दाम हा हायवे टाळत होतो गेल्यावेळी. पण इथे तुम्ही बघताय, इथे काम पूर्ण दिसतं आहे आपल्याला. बाजूच्या साईडचं पण काम होत आलं आहे, म्हणजे हा पट्टा जो आहे हायवेचा तो लवकरच ओपन होईल. आत्तापर्यंत जो मी प्रवास केला आहे त्यात मला असं वाटतं आहे की जवळपास 60-40 रेशो आहे, म्हणजे 60% काम जवळजवळ पूर्ण आहे, 40% काम अपूर्ण आहे. कामाचा जोर जर असाच राहिला तर कदाचित लवकरात लवकर हे काम पूर्णही होईल. इथे बघा, मी एक कौतुक करेन ह्या सगळ्या लोकांचं, केवढा मोठा डोंगर फोडला आहे त्यांनी बघा. आणि तो डोंगर फोडून मधून रस्ता केला आहे. ही कामं पूर्वीही झाली आहेत आणि आताही होत आहेत, म्हणजे अगदी ब्रिटिश काळात, त्याच्यानंतरच्या काळामध्ये भारत स्वतंत्र झाल्यावर जे जे रस्ते झाले त्यात खूप कष्ट केले गेले. आंबोलीसारखे रोड केले गेले, गगनबावड्यासारखा घाट केला गेला. तर हे सगळे जे रोड होते ते करतानाही काही कमी कष्ट नाही लागलेत. आणि इथे इथे चाललं, आता तर मशीन्स आल्या, त्यावेळी एवढ्या मशीन्स नव्हत्या. विचार करा त्या काळात त्यांनी कसं केलं असेल. पण आता मशीन्स आहेत आपल्याबरोबर आणि खूप कष्ट केलेत लोकांनी, या मजुरांनी, कामगारांनी. आणि आपल्यासाठी हायवे हा खुला करतायत ते, सो त्यांचंही कौतुकच आहे. ह्या गावातली मला एक आठवण आहे. आता तुम्ही बघताय रस्ता चांगला दिसतोय मला, लेफ्टला वर गेल्यावर ठीक आहे, चांगला आहे रस्ता. आता वर गेल्यावर मला दिसतंय की 1-2 पदर चांगले आहेत. पण एकदा असेच लेट झालेलं मला, मी कोल्हापूरमधून निघालेलो, 8:30-9 वाजलेले मला या गावात येईपर्यंत. आणि त्यावेळी इतका वाईट स्थिती होती त्या रस्त्याची, पावसाळा होता. आणि त्या पावसाळ्यामध्ये बघितलेलं की काही दिसतच नव्हतं, खड्डा नेमका कुठे आहे, चिखल कुठे आहे, काहीच कळत नव्हतं. आणि अतिशय संथगतीने नंतर थोड्या वेळाने एक टेम्पो आला, ट्रक आला मोठा, तो ट्रक पुढे गेला. तर त्याचा अंदाज घेत मग आपण मागून आलो, कारण एक एक खड्डा एवढा मोठा होता ना. आमचे एक तर I10 गाडी, त्याचा टायर छोटा, तो अख्खा टायर जाईल एवढा मोठा खड्डा होता इथे. सो आत्ता आपण आलोत खाजगी ITIच्या जवळ. इथे बघताय तुम्ही युद्ध पातळीवर काम चालू आहे. हे खाजगी ITI आहे इथे. त्यानंतर इथे पण तुम्ही बघताय थोडं मध्ये डायव्हर्जन आहेत, मध्ये खराब आहेत रस्ते, मध्ये मध्ये चांगले रस्ते मिळत आहेत. सो अजूनही मला असं वाटतं 60-40 चालू आहे. 60% काम झालं आहे, 40% काम बाकी आहे. आणि मेजर काम कदाचित पुढे घाटामध्ये असेल. इथे बघा रस्ता पुन्हा खराब दिसतो आहे आपल्याला. हां, तर 60-40 माझा कदाचित चेंजच होईल पुढे, कारण घाट आहे अजून मोठा, जो आपला दाभोळे घाट आहे. तिथे सगळं आपल्याला कळून चुकेल कितपत काम झालं आहे. ओके मित्रांनो, फायनली आपण ह्या घाटामध्ये आलोत. हा घाट एकदा उतरलो, इथे तुम्ही बघताय काम प्रगतीपथावर आहे, पण अजूनही डोंगर फोडतायत, अजून कुठेही काही काँक्रिटीकरण दिसत नाही आहे. सो मोठा पोर्शन व्हायचं आहे अजून. आणि हा घाट एकदा उतरलो आपण की राईटला एक रस्ता जातो, तुम्हाला माहिती असेल, राजापूर आणि लांजा या शहरांकडे. आणि त्या रस्त्याचा मी वेगळा व्लॉग शूट केला आहे, माझ्या प्लेलिस्टमध्ये आहे काहीतरी, तुम्ही चेक करा. तुम्हाला तो हायवे अतिशय सुंदर हायवे आहे राजापूरचा, त्याचं दर्शन मी घडवलेलं आहे. इथे बघा युद्धपातळीवर काम चालू आहे. मी आता अजूनही त्याच घाटामध्ये आहे, पण तुम्ही बघताय की इथे खूपच, युद्धपातळीवर जरी काम चालू असलं तरी अजून काम व्हायचं आहे प्रचंड. कुठेही काँक्रिटीकरण नाही आहे म्हणून मी म्हटलं की काम चालू आहे, सगळं ठीक आहे, पण काँक्रिटीकरण नाही आहे. त्यामुळे थोडं मला पुन्हा एकदा म्हणावं लागेल की आता 60-40 नाही, 50-50, 50% काम झालं आहे, 50% व्हायचं आहे. इथे बघा मशिनरी, सगळ्या मोठ्या मशिनरी तुम्हाला दिसत आहेत. मित्रांनो, आता आपण साखरप्याच्या जवळ आलोत. मी बऱ्यापैकी तुम्हाला जे जे पोर्शन इम्पॉर्टंट पोर्शन होते ते दाखवले कामाचे, जिथे जिथे काम प्रगतीपथावर दिसत आहे, चालू आहे. इथे पण बघा तुम्ही वरच्या हाताला, डाव्या हाताला तुम्हाला दिसत आहे की काम चालू आहे, बऱ्यापैकी होत पण आलं आहे काम हे डाव्या हाताला. आणि काही ठिकाणी काम चालू आहे आपल्याला कळत आहे.
हा जुना हायवे आपला, जुन्या हायवेचे सुद्धा माझे काही ब्लॉग आहेत आणि ते खरं म्हणजे आता यादगार ब्लॉग होणार आहेत, कारण जुना जो रस्ता होता तो एवढा प्रसन्न रस्ता होता कोल्हापूरचा रस्ता, त्या फक्त आता आठवणीच राहणार आहेत, कारण एवढा सुंदर निसर्ग, दोन्ही बाजूला झाडं. त्यावेळी आम्ही म्हणायचो की आंबामार्गे कोल्हापूरला जायचं म्हणजे आधी रस्ता बघूनच आपण प्रसन्न होऊ, एवढा सुंदर रस्ता होता तो. आणि त्यावेळीसुद्धा पटापट पटापट आम्ही पोचायचो, काही फार वेळ लागायचा कोल्हापूरला पोचायचा असं नाही. त्यावेळी हां मध्ये काही पावसाळ्यात खड्डे पडायचे त्यावेळी वेळ लागायचा, पण इतर वेळी रस्ता चांगला असताना मात्र आपण लवकर पोचायचो. सो आता बघूया हा एकदा फोर लेनचा हायवे झाला की किती वेळ वाचतोय आपला कोल्हापूरला जाताना. बाय द वे आपण आता मीन व्हाईल आपण पोचलो साखरप्यामध्ये आणि इथे मी माझा व्लॉग थांबवणार आहे मित्रांनो. मी इथून पुन्हा रत्नागिरीला जाणार आहे माझं काम आटपून, पुढे तर मी जात नाही आहे कोल्हापूरला, पण लवकरच योग येईल कोल्हापूरला जायचा, पण त्यावेळी उर्वरित कामाचं जे काही अपडेट आहे प्रगती आहे कामाची ती तुम्हाला दाखवेन. आत्ता मी बघा अशा एरियामध्ये आहे साखरप्यात जिथे सगळीकडे लक्झरी बसेस दिसत आहेत, ह्या मुंबईला निघालेत, चाकरमानी मुंबईला निघालेत आपली सुट्टी आटोपून. काही लोकांची सुट्टी संपली आहे, बिचारे रिटर्न चाललेत, बरोबर फणस वगैरे सगळं काही घेऊन चाललेत. सो आपण इथे थांबूया मित्रांनो, आणि तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला मला सांगायला अजिबात विसरू नका. जर आवडला असेल ब्लॉग तर शेअर करायला विसरू नका आणि माझे ब्लॉग पाहत राहा. धन्यवाद मित्रांनो, तुमच्या कमेंट्सबद्दल खूप खूप धन्यवाद. याही ब्लॉगमध्ये तुम्हाला काही सांगण्यासारखं असेल नक्की कमेंट करून मला सांगा. धन्यवाद मित्रांनो.